माजी खासदार काँग्रेस नेते संजय निरुपम सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे, जयंतीनिमित्त काय सांगा तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. काँग्रेसचे अनेक नेते सध्या काँग्रेस सोडून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात जात आहेत, याच्या मागचं कारण काय आहे सर, काय सांगा? खूप कारण आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कारण आहे, जाऊ दे आता, पण मी जात नाही. पण अशी चर्चा आहे की तुम्ही पण भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा पण आहेत आणि अनेक नेत्यांमध्ये पण चर्चा सुरू झाली. नाही, थोडासा एक र्युमर पण चालू आहे आणि काय काय असतो की एक व्यक्ती गेला ना तर बाकी सर्वांसाठी तो असाच ते र्युमर पसरतात. तो असा काही नाही आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता आणि काँग्रेस पक्षाचा एकदम जमीनवर काम करणारे कार्यकर्ता बरोबर भेटून मिळून दिन रात आम्ही काम करतो आणि काम करत आहेत आणि पुढे पण काम करणार. अशी पण चर्चा आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पण काही चर्चा केली आहे तुम्ही? नाही. मिलिंद देवरासोबत पण तुमची काही चर्चा झाली आहे? नाही. चॅलेंज आहे ना, कोणाशीही चर्चा नाही झाली. कुठे चर्चा झाली, कुठल्या जागेवर, कुठल्या कोणाच्या घरी, कुठल्या फोनवर, असं कुठेही चर्चा नाही. पण ते सगळे सब र्युमर आहे, अफवा आहे, आता अफवा पसरू नका. पण भाजपवाले सांगतात की अजूनही काही काँग्रेसचे नेते जे आमच्यासोबत येणार आहेत, येऊ शकतील, जाऊ शकतात. काँग्रेसचे खूप सारे मोठे मोठे नेते जात आहेत भाजपमध्ये, दिल्लीहून पण असा चर्चा येतो, पंजाबहून चर्चा येत आहे, तो त्यांच्याबद्दल साहेब बहुतेक सांगत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटने सध्या मुंबईत 4 जागावर तयारी सुरू केली आहे लोकसभेसाठी, तुम्हाला काय अपेक्षा आहे, कुठला जागा तुम्हाला? हा जो शिवसेना तर्फे चालू आहे ना, हा जो एक चुकीचा प्रयत्न आहे. कारण असं आहे की MBA ची 3 मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये अजूनपर्यंत सीट शेअरिंगबद्दल कुठल्याही फायनल डिसिजन झालेला नाही. पुढची मीटिंग व्हायची होती पण आता 20-25 दिवस गेलेला आहे आणि अजून 4th मीटिंग झालेली नाही. 22 तारखेला आमची CEC ची मीटिंग आहे, महाराष्ट्राची जो चुनाव समिती आहे त्याची मीटिंग आहे. मीटिंगमध्ये मी पण जाणार आणि त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करणार. पण जोपर्यंत फायनल डिसिजन होत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षातर्फे कुठल्याही सीटवर असा एक कोऑर्डिनेटर नेमणूक करणं आणि दावा करणं हा चुकीचा आहे, हा गठबंधन धर्मचा उल्लंघन आहे. तुमची तयारी कुठल्या सीटवर आहे? हा सीट आहे आमचा, जिना यहा मरना है, इसके सिवा जाना का. एकदा परत विचारतो सर, भविष्यात तुम्ही भाजपसोबत किंवा इतर कुठल्या पार्टीसोबत, पक्षासोबत जाऊ शकतात का? एकदा परत विचारा चर्चा आहे अशी, एकदा परत विचारा, जाणार आहेत का तुम्ही? परत विचारा. छत्रपती शिवाजी, कॅमेरामॅन हरीश नेगी, सर गोपी ठाकरे, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.